नमस्कार, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील तिसरा पाठ कार्य आणि ऊर्जा याची माहिती घेणार आहोत. ह्या चित्रातही तुम्हाला दिसत असेल पहा, मुलगा गाडी ओढतोय, खेळण्यातली गाडी ओढत आहे, बरोबर ना. तर हा मुलगा काहीतरी काम करत आहे. कार्य ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण इथे काही चित्र पाहणार आहोत. पहा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे मुलगी बॅग उचलत आहे, शाळेतली मुलगी. हा माणूस ह्या ठिकाणी खेळावर हातोडीने ठोकत आहे. हा मुलगा रिंग पळवत आहे आणि तिच्या मागे धावत आहे. ही मुलगी पुस्तकाने भरलेला बॉक्स ओढत आहे. हा मुलगा फुटबॉलवर किक मारून खेळत आहे, बरोबर ना. उड्या मारत आहे, फुटबॉलही त्याबरोबर इकडून तिकडे हलत आहे किंवा जात आहे. हा माणूस हा ओंडका उचलून घेऊन जात आहे आणि या ठिकाणी धनुर्धारीने धनुष्यातून बाण सोडलेला आहे. इथे हा माणूस स्पंजवर दाबत आहे. ह्या वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये वेगवेगळ्या क्रिया झालेल्या आहेत. तर ह्या वेगवेगळ्या क्रियांमधून तुम्हाला काय दिसतंय? प्रत्येक जण आपलं बल लावत आहे आणि काही ना काही काम करत आहे. पा, कार्य करत आहे ना. मुलगी वरच्या दिशेने दप्तर उचलत आहे, त्यामुळे दप्तराचं विस्थापन झालं आहे. तिने आपल्या शरीरातलं काही असेल ऊर्जेचा वापर केला आहे आणि बल लावलं आहे आणि दप्तर उचललं गेलं आहे. खेळासुद्धा लाकडामध्ये ठोकण्यासाठी किंवा भिंतीमध्ये ठोकण्यासाठी बल लावावं लागतं, ज्यासाठी शारीरिक ऊर्जा वापरली जाते. ह्या रिंग मागे धावतानासुद्धा त्याला रिंग पळवण्यासाठी गोलाकार बल लावावं लागतं. ही मुलगी बॉक्स ओढत आहे, बघा, बल लावावं लागतं. साहजिकच बल लावलं म्हणजे शरीरातली ऊर्जा वापरली गेलेली आहे. म्हणजे ह्या सर्व उदाहरणामध्ये तुम्हाला असं दिसतं आहे की शारीरिक ऊर्जेचा वापर केला जातो आहे, शरीरातली ऊर्जा वापरली जात आहे आणि तिथे काय होतं आहे, काम होतं आहे, कार्य होतं आहे. काम हा शब्द वापरला मी. आता इथे दुसरं चित्र तुम्ही बघाल, इथेसुद्धा ही मुलगी बसली आहे, शांत खाते आहे काहीतरी आणि काय करत आहे, टी व्हीचं निरीक्षण करत आहे, टी व्ही पाहत आहे. मग त्या ठिकाणी ती मुलगी ती म्हणाल, अरे बापरे, मी पण काम करते, टी व्ही पाहते, काम करते, असं तिच्या दृष्टीने. ही मुलगी अभ्यास करत आहे, ती पण म्हणा, मी पण एक बौद्धिक कार्य करत आहे. अभ्यास म्हणजे बौद्धिक कार्य झालं ना. म्हणजे कुठलंही कार्य साधारणपणे आपण कुठलंही शारीरिक केलं, बौद्धिक कार्य काम केलं तर आपण कार्यच म्हणतो त्याला. परंतु आता मागील जे मी उदाहरणं दाखवली, दप्तर उचलणे किंवा बॉक्स ढकलणे वगैरे, ह्या ठिकाणी बल लावून वस्तूचं विस्थापन झालं आहे आणि शरीरातली ऊर्जा वापरली गेली आहे. शरीरातली ऊर्जा वापरली आहे कार्य करण्यासाठी. मग अभ्यास करणाऱ्या मुलीनेही कार्य केलं आहे, पण तिचं मानसिक कार्य आहे ते. त्या ठिकाणी तिने शरीराचं बल लावत नाही आहे किंवा टी व्ही पाहणारी मुलगी बल लावत नाही आहे आणि काही वस्तू सरकत नाही आहेत त्यांच्या ह्या कार्यामुळे. तर म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये कार्य ह्या शब्दाचा एक विशिष्ट अर्थ आहे. म्हणजे कार्य केव्हा झालं असं म्हटलं पाहिजे भौतिकशास्त्राच्या दृष्टीने? भौतिकशास्त्राच्या दृष्टीने जेव्हा बल लावून वस्तूचं विस्थापन होतं, म्हणजे वस्तू गतिमान होते किंवा वस्तूची दिशा बदलते, तेव्हाच कार्य झाले असे म्हणतात. मग अशा उदाहरणामध्ये बघा, फुटबॉल खेळणारा मुलगा, हॉकी खेळणारी मुलं, हॉकी खेळणारे जे असतात ते काय करत असतात, किंवा टेनिस खेळणारे बॉलवर मारत असतात, त्या बॉलची दिशाही बदलत असते. म्हणजे बल लावल्यामुळे वस्तू एक तर विस्थापन झालं पाहिजे, म्हणजे जागेवरून सरकली पाहिजे, गतिमान म्हणजे विस्थापन, किंवा वस्तूची दिशा बदलली पाहिजे, तरच कार्य झाले असे म्हटले जाते. तर ह्या दोन्ही उदाहरणातलं कार्य नाही, हे शारीरिक कार्य नाही आहे. ह्या ठिकाणी पुस्तकाचं विस्थापन होत नाही आहे किंवा टी व्हीचं विस्थापन होत नाही आहे,
मगाशीचे चित्र पाहिले तुम्ही, त्यामध्ये कार्य घडून आलेले होते. लक्षात आलं का तुम्हाला कार्य म्हणजे काय ते? आता आपण पाहणार आहोत कार्याचे मोजमाप. या ठिकाणी पहा, एक पुली ओढत आहे. ही पुली ओढताना जेव्हा ह्या ठराविक अंतरातून तो पुली ओढत आहे, त्यावेळेला पुलीचं विस्थापन जे होत आहे ते सारख्या अंतरावरून होत नाही आहे, की अंतर बदलत आहे बघा कमी जास्त, बरोबर. आता ही जी पुली आहे किंवा हा जो बॉक्स आहे तो जो ओढत आहे, त्या बॉक्सच्या ठिकाणी आता हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर ठेवून मी फक्त बॉक्स काय केला, बदलला, अजून याच्यापेक्षा मोठा बॉक्स लावला, तर त्याला जास्त बल लावावं लागेल ना. ओढायचं तेवढंच आहे, त्याला तितकंच अंतर आहे, पण मी जर जास्त वजनाचा बॉक्स लावला तर त्याला जास्त बल लावावं लागणार आहे, बरोबर. म्हणजे त्याच्याकडून जास्त कार्य होणार आहे, म्हणजे मी विस्थापन किती होतं आहे पुलीचं तेवढंच होतं आहे, परंतु बल मी बदललं म्हणजे वजन बदललं, नाही का, मोठा बॉक्स घेतला, जास्त कार्य करावं लागत आहे, बरोबर. आता दुसरं उदाहरण काय बघा, या ठिकाणी मी काय केलं आहे, विस्थापन जे आहे, ह्या पहिल्या उदाहरणाच्या ठिकाणी आपण एक विहिरीचं उदाहरण तुम्हाला मी सांगते, की विहिरीतून पाणी काढणारी बाई आहे, समान मी तिला वजन समान, पहिल्या चित्र आपण वजन समान ठेवूया, या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया विहिरीचं. वजन मी समान ठेवलं, एक समान बालदी आहे आणि एक विहिरी जास्त खोल नाही, एक विहीर जास्त खोल आहे, म्हणजे मी वजन समान ठेवलं आणि कमी खोल आहे म्हणजे तिला जास्त उंचीवर बालदी घ्यायची नाही आहे, म्हणजे विहीर जास्त खोल आहे ती तीच बालदी तिला जास्त उंचीवर घ्यायचं आहे, म्हणजे त्या बालदीचं विस्थापन जास्त होणार आहे बाहेर काढण्यासाठी, मग तिला साहजिकच तेवढं ओढण्यासाठी जास्त बल लावावं लागणार आहे. म्हणजे बल समान ठेवलं आणि विस्थापन वेगळं तरी कार्य वेगळं होतं, दोन्ही ठिकाणी तिला त्या मुलीला वेगवेगळं कार्य होणार, बरोबर, नाही का. कारण जी जास्त खोल जेव्हा विहिरीतून तू काढणार तेव्हा तिला जास्त कार्य होणार आहे तिच्याकडून. ह्या चित्रात काय दिसतं आहे, मुलगी तीच, बॉक्स तोच आहे, तेवढंच. आता मी इथे विस्थापन बदलत नाही आहे, विस्थापन सारखंच, म्हणजे तिला इथून इथपर्यंत बॉक्स ओढायचा आहे, पण पहिला मी रिकामी बॉक्स दिला आहे, नंतर भरलेला बॉक्स दिला आहे. रिकामी बॉक्स ती सहज ओढते कारण तिला बल लावावं लागणार, जास्त बल या ठिकाणी गरज नाही. पण जेव्हा बॉक्स मी पुस्तकाने भरला तेव्हा बल जास्त लावावं लागतं आहे तिला, म्हणजे तिच्याकडनं जास्त कार्य होतं आहे. म्हणजे कार्याचं मोजमाप म्हणजे काय या ठिकाणी, की कार्य मोजताना दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो आहे, बल जास्त लागतं आहे की विस्थापन जास्त कमी जास्त होतं आहे. म्हणजे बल जर कमी जास्त होत असेल, म्हणजे मला असं म्हणायचं आहे इथे की बल जर कमी जास्त असेल उदाहरणार्थ जसे या मुलीच्या बाबतीत, तरी कार्य कमी जास्त होतं. विस्थापन कमी जास्त होत असेल तरी कार्य कमी जास्त होतं, जसं विहिरीच्या बाबतीमध्ये खोल विहिरीतून तीच बालदी काढणे आणि जास्त खोल विहीर नाही आहे, उथळ म्हणतो आपण, त्यातून तीच बालदी काढणे, तर खोल विहिरीतून बालदी तिला वरती काढताना जास्त कार्य होणार आहे. त्यामुळे कार्य मोजण्यासाठी बल आणि विस्थापन या दोन्हीचा विचार करावा लागतो, आणि त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागत असल्यामुळे काय होतं बघा, पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचे परिमाण आणि विस्थापन या दोन गोष्टीवर अवलंबून असते, आणि त्यामुळे कार्याचं सूत्र मिळतं आपल्याला, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. त्यामुळे इथे सूत्र दिलं आहे बघा, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन, हे चित्रामध्ये दिसतंय. तर ह्या ठिकाणी आपलं सूत्र जे मिळालं आहे, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन, हे सूत्र कशासाठी मिळालं आहे, तर बल लावल्यावर जे होणारं विस्थापन जे आहे त्याची दिशा आणि बलाची दिशा यांच्यावर अवलंबून आहे कार्याचं सूत्र, किंवा कार्य कसं होणार आहे ते आपण पाहणार आहोत पुढे, धन कार्य ऋण कार्य वगैरे. तर ह्या चित्रात तुम्हाला असं दिसतंय बघा, की हा मुलगा ज्या दिशेला ढकलतोय त्याच दिशेला त्याने बल लावलं आहे, बघा, आहे ना, ज्या दिशेला तो ढकलतोय त्याच दिशेला वस्तू सरकते आहे, म्हणजे बलाची दिशा त्याची अशी आहे बघा, बाण बघा लाल, आणि विस्थापन पण त्या बॉक्सचं त्याच दिशेला होतं आहे. आणि जेव्हा म्हणजे अशा प्रकारे बलाची आणि कार्याची दिशा समान असेल तेव्हा हे सूत्र तुम्ही वापरून कार्य काढायचं आहे, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन, ठीक आहे. म्हणजे W बरोबर F गुणिले S, F म्हणजे फोर्स बल आणि S म्हणजे त्या वस्तूचं झालेलं विस्थापन, दोघांची दिशा एकच आहे. पण प्रत्येक वेळेला असं होईल असं नाही. ही दोन चित्रं पहा, इथे या ट्रॉलीमध्ये लहान मुलगी बसली आहे, त्याचा मोठा भाऊ ओढत आहे, तो वरच्या दिशेने ओढतो आहे बघा, बल वरच्या दिशेने लावतो आहे,
आणि त्यामुळे ट्रॉलीचं विस्थापन सरळ रेषेत होतं आहे. म्हणजे बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा समान नाही आहे, त्यांच्यामध्ये कोन होतो आहे बघा 30 डिग्रीचा. बरोबर. किंवा तुम्हाला अजूनही माहिती आहे उदाहरणं, बरीच गाड्या कधी बंद पडतात, टोचन लावून त्या गाड्या खेचाव्या लागतात, तेव्हाची जी दोर जो असतो ना, दोरखंड तो असा तिरपा असतो. म्हणजे ती गाडी आणि हा दोरखंड ह्यामध्ये बघा मागची गाडी ठराविक कोण होतो आहे. बरोबर ना. म्हणजे कार्य आणि दिशा आणि बलाची दिशा जर एकाच दिशेने असेल समांतर तर ठीक आहे, डब्ल्यू बरोबर एफ ए सूत्र. पण इथे जर काही ठराविक कोण होत असेल अशा प्रकारे बलाची दिशा आणि कार्याची विस्थापनाची दिशा यांच्यामध्ये, तर आपल्याला तो कोण जो आहे त्याने सुद्धा गुणलं पाहिजे, त्याचं कॉस काढायचं आहे. म्हणून तेव्हा सूत्र आपल्याला मिळेल डब्ल्यू बरोबर एफ एस इंटू कॉस टीटा. कॉस टीटा म्हणजे काय, कधी त्याचा लगतची बाजू आहे ना, ही जी बाजू आहे तीच कोणाच्या लगतची बाजू या दिशेने विस्थापन होत आहे. बरोबर ना. आणि तुम्हाला माहिती असेल त्रिकोणमितीमध्ये कॉस टीटा म्हणजे लगतची बाजू येते, म्हणजे ते कॉस टीटाने गुणायचं आहे. तर हे डब्ल्यू बरोबर एफ एस इंटू कॉस टीटा हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे जर ठराविक कोण होत असेल तर. आता आपण कार्याचं एकक पाहूया. कार्य आता पाहिलं आपण, कार्य मोजण्यासाठी बल आणि विस्थापन या दोघांचा विचार केला पाहिजे. मग बल बरोबर सॉरी कार्य बरोबर एफ गुणिले एस, मग यांची जी एककं आहेत बलाचं आणि विस्थापनाचं त्यानुसार कार्याची एकक ठरणार आहे. पहिलं एस आय पद्धतीतलं म्हणजे एम के एस पद्धतीतलं एकक पाहूया. कार्य म्हणजे डब्ल्यू बरोबर एफचं एकक, तुम्हाला बलाचं एकक तुम्ही शिकलात न्यूटन आहे एम के एसमध्ये, आणि विस्थापन म्हणजे अंतराचं एकक मीटर आहे, तर मी कार्याचं एकक येणार एक न्यूटन मीटर एम के एसमध्ये. ठीक आहे. आता एक न्यूटन मीटरलाच नवीन नाव दिलं जूल, म्हणजे कार्याचं एकक आपल्याला मिळालं जूल. बघा एम के एसमधलं एकक मिळालं जूल कार्याचं वर्क. आणि आता सी जी एसमध्ये काय, सी जी एसमध्ये बलाचं एकक आहे डाईन, एक डाईन गुणिले सी एस, सी जी एस म्हणजे सी असल्यामुळे सेंटीमीटर येणार विस्थापनाचं एकक, त्यामुळे कार्य बरोबर एक डाईन सेंटीमीटर म्हणजेच एक अर्ग. सी जी एसमध्ये कार्याचं एकक एक अर्ग झालं. आपण व्याख्या बघूया. आपण एक जूलची व्याख्या, एक न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने जर एक मीटर इतकं विस्थापन होत असेल तर घडून आलेले कार्य एक जूल होय. आणि एक अर्गची व्याख्या काय, तर एक डाईन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने एक सेंटीमीटर इतकं विस्थापन होत असेल तर घडून आलेले कार्य एक अर्ग होय. ही झाली दोन्ही एकक. आता त्यांच्यातला संबंध काय आहे बघूया, जूल आणि अर्ग यांच्यातला एक संबंध काय आहे. तर आत्ताच आपण पाहिलं एक कार्याचं एम के एसमध्ये एकक जूल आहे आणि सी जी एसमध्ये अर्ग आहे. तर एक न्यूटन म्हणजे काय, एक न्यूटन म्हणजे 10^5 डाईन आहे. एम जी बलाची जी एकक आहेत न्यूटन आणि डाईन त्यांच्यामध्ये हा संबंध आहे. आणि एक मीटर बरोबर 10^2 म्हणजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर ना, म्हणजे 10^2. तर कार्य बरोबर बल गुणले विस्थापन, डब्ल्यू बरोबर डब्ल्यू कार्य बरोबर एफ गुणिले एस ना, तर मग आपण यांचाच गुणाकार करूया. तर एक जूल मला कार्य काढायचं आहे, एक जूल म्हणजे एम के एसमधलं. एक जूल बरोबर काय, बल एक न्यूटन, विस्थापन एक मीटर. आता आपण यांच्या किमती घालू. एक न्यूटन म्हणजे किती इथे लिहिलं आहे बघा वरती मी, 10^5 डाईन ना, मग 10^5 डाईनच्या ठिकाणी आपण का सॉरी एक न्यूटनच्या ठिकाणी 10^5 डाईन लिहिलं मी, मीटरच्या ठिकाणी 10^2 सेंटीमीटर लिहिलं. म्हणजे मी त्याला आता कन्वर्ट करते आहे, सी जी एसमध्ये कन्वर्ट करतो आहे आपण. आणि मग ह्या दोन घातांकांची बेरीज करा, 5 आणि 2 = 7 म्हणजेच एक जूल बरोबर 10^7 डाईन सेंटीमीटर. आता डाईन सेंटीमीटर म्हणजे काय, अर्ग ना, म्हणजेच एक जूल बरोबर 10^7 अर्ग हे ह्या दोघांमधलं जूल आणि अर्गमधला संबंध आहे. कळलं तुम्हाला. आता यावर आधारित आपण काही एक दोन उदाहरणं पाहूया. ते एक उदाहरण दिलं आहे, एक व्यक्ती इथे किती बल लावून या ठिकाणी आकडा लिहायचा राहून गेला. एक मिनिट मी इथे या ठिकाणी लिहिते आकडा. एक व्यक्ती 700 न्यूटन, किती 700 न्यूटन एवढे बल लावत आहे बघा, आणि तो खोका ढकलत आहे. बरोबर ना. आणि त्यामुळे खोक्याचं विस्थापन होत आहे, किती विस्थापन होत आहे खोक्याचं, 200 सेंटीमीटर. किती विस्थापन होत आहे, 200 सेंटीमीटर एवढं विस्थापन होत आहे. 200 सेंटीमीटर इथे जरा आकडा लिहायचा राहून गेला आहे.
200 सेंटीमीटर इतकं विस्थापन होत आहे, तर व्यक्तीने केलेलं कार्य काढा. इंग्रजीमध्ये दिले बघा, मॅन अप्लाईज ए फोर्स ऑफ 700 न्यूटन, एवढा बल लावलाय टू ए क्रेट, क्रेट म्हणजे कॅरेट असं का बॉक्स आपण, अँड पुसेस इट थ्रू ए डिस्टन्स ऑफ 200 सेंटीमीटर, एवढं ढकलतो आहे. तर कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ वर्क डन. तर बल किती लावलं आहे, 700 न्यूटन, एवढं बल लावलं आहे. दिलं आहे बघा मी 700 न्यूटन, एवढं बल लावलं आहे. आणि विस्थापन किती झालं आहे वस्तूचं, 200 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला हे न्यूटनमध्ये आहे बघा, म्हणजे एम के एस पद्धतीमध्ये ना, एस आय पद्धतीमध्ये हे एकक जे बल जे दिलेलं आहे एस आय पद्धतीमध्ये आहे. आणि त्यामुळे मग जे विस्थापन पण एस आयमध्ये पाहिजे, म्हणजे एम के एसमध्ये पाहिजे, ते मी 200 मीटर सेंटीमीटरचं मी मीटर केले 2 मीटर. तर सूत्र आपल्याला माहिती आहे, डब्ल्यू बरोबर एफ एस, तर मी एफ गुणिले एस 700 × 2 बरोबर 714 जूल मध्ये आपल्याला आले, सॉरी जूल नको इथे आपल्याला, आपण कशामध्ये काढलेलं आहे, एफ हे न्यूटनमध्येच आहे ना आणि हे मीटर आहे, त्यामुळे जूल नाही येणार आपल्याला. पहिलं जे एकक त्याचं जे आहे तेच येणार आहे, म्हणजे आपण पहिलं एकक काय काढलेलं आहे, आपण त्याचं एम के एसमध्ये जे एकक आहे, एम के एसमधलं जे एकक जे आहे ते जूल, हो सॉरी जूल हे एकक येणार आहे, एम सी जी एसमध्ये अर्ग आहे. तर इतकं या ठिकाणी 1400 जूल इतकं कार्य झालेलं आहे. पुढचं आधुनिक आपण उदाहरण पाहूया. 20 किलो वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जायची आहे. 20 किलो वजनाची वस्तू आहे आणि वरच्या दिशेने घेऊन जायची आहे, तर लागणारे किती कार्य होतं या ठिकाणी ते कार्य काढा. आणि ते जी म्हणजे जे त्वरण आहे, गुरुत्व त्वरण म्हणतात त्याला, जेव्हा वस्तू गुरुत्व त्वरणाच्या दिशेने वर खाली जेव्हा हलवायची असते तेव्हा त्वरण जे वापरतात ते गुरुत्व त्वरण असतं. जी जे किंमत आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर इथे आपल्याला एम म्हणजे अंतर दिलेलं आहे मीटर वजनाची, सॉरी एम म्हणजे वजन दिलं त्याचं, आणि वस्तूचं विस्थापन दिलं आहे 10 मीटर दिलेलं आहे, जी दिलेलं आहे. तर पहिलं आपल्याला इथे एफ काढायचं आहे, कार्य विचारलं आहे पण एफ काढायचं आहे. एफचं सूत्र एफ बरोबर एम गुणिले ए आहे, ए म्हणजे त्वरण, तुम्ही मागील भागात शिकलात पहिल्या धड्यात. इथे गुरुत्व धरण वस्तू वरच्या दिशेने खेचलेली आहे, त्यामुळे एच्या ठिकाणी जी येणार. किमती घालूया, 20 × g किंमत -9.8 लिहिलेली आहे. आपण जर थोडंसं पुढील भागात आपण पाहणार, मी ते उदाहरण आधी घेतलं, कार्य धन ऋण आणि शून्य कार्य त्यामध्ये आहे. ऋण कार्य म्हणजे जेव्हा अशी वस्तू वरच्या दिशेला ढकलली जाते, कारण गुरुत्व धरण काय असतं, कोणतीही वस्तू खालच्या दिशेला गुरुत्वाकरणाची, पृथ्वीची गुरुत्वाकरणाची दिशा ही खालील बाजूला असते, नाही का, खालील बाजूला असते. आणि त्यामुळे खालील बाजूला जर वस्तू येत असेल तर धन कार्य होतं, हे आपण थोडं आपण नंतरच्या भागात पाहणार आहोत. आणि वस्तू जर गुरुत्व त्वरण खालच्या दिशेने पृथ्वीची खेचण्याची दिशा, आणि त्या उलट जेव्हा वस्तू जात असते तेव्हा ऋण कार्य असतं, कळलं ना. तर इथे वस्तू वरच्या दिशेने जात असल्यामुळे गुरुत्व त्वरणाला काय दिलेलं आहे, ऋणचिन्ह दिलेलं आहे, -9.8. आपण इथे गुणाकार करूया, गुणाकार किती येणार आहे, 82 16 7 1 92 18 1 19 आणि शून्य आहे. आणि हा शून्य असल्यामुळे दशांश चिन्हामुळे शून्य इथे येणार आहे ते, आणि दशांश शून्यामुळे शून्य गेलं आहे. मी ते लिहिते पाहिजे तुमच्यासाठी गुणाकार 1 9 6 आणि 0 येणार आहे ना, आणि मायनस येणार आहे. दशांश चिन्ह असल्यामुळे एक घर मागे आपण शून्य टाकला की शून्य गे, दशांश चिन्ह टाकलं की ते शून्य गेलं, त्यामुळे 196 इथे आलेलं आहे, -196 न्यूटन. काय ते चिन्ह वजा दिलं कळलं असेल तुम्हाला, की बलाची दिशा विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने वरच्या दिशेने बल लावले म्हणून ऋण चिन्ह घेतलं. आता हे आपण एफ काढलं, आता आपल्याला काय काढायचं, एफ आलं -196, आपल्याला कार्य काढायचं. कार्यसूत्र काय, डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस. त्यामुळे आपण किमती घालूया, एफ -196 आणि विस्थापन झालं आहे 10 मीटर इतकं, त्यामुळे उत्तर आलेलं आहे -1960 जूल, एवढं आलेलं आहे. बलाची दिशा विस्थापनाच्या विरुद्ध दिशेमध्ये असल्यामुळे इथे ऋण चिन्ह आलेलं आहे. दुसरं उदाहरण पाहूया. प्रवीणने क्षितिजाच्या समांतर दिशेशी काय केलं आहे, 60° कोन लावून 100 न्यूटन बलामुळे वस्तूचं क्षितिज समांतर दिशेत विस्थापन होत आहे आणि 400 जूल एवढं कार्य होत आहे. तर वस्तूचे झालेले विस्थापन किती, विस्थापन काढायचं आहे. इथे बघा 60° कोन दिला आहे, कळलं ना, आणि त्यामुळे आपल्याला सूत्र कुठलं वापरायचं आहे, डब्ल्यू बरोबर एफ एस कॉस थीटा, है ना. आता दिलेले घटक लिहूया, कोन 60° आहे या ठिकाणी आणि बल लावलेलं 100 न्यूटन आहे, कार्य झालेलं आहे 400 जूल इतकं कार्य झालं, तर विस्थापन विचारलेलं आहे. सूत्र बघा, मी लिहिलं डब्ल्यू बरोबर एफ एस कॉस थीटा, त्यानंतर 400 किंमत घातली मी
कार्याची किंमत घातली आहे. एफ दिलेला आहे 100, आपल्याला एस आपल्याला माहीत नाही, आणि कॉस थीटा जी किंमत तुम्हाला ते दिलेली आहे 1/2. तर इथे आपण सोडवूया, 400 एसची किंमत काढायची म्हणजे सर्वांचं बाजूबदल होणार आहे, बरोबर ना. आणि त्यामुळे इथे मी एस 100ची बाजू बदलली या बाजूला की 400/100 4 येणार, म्हणून मी ते 4 लिहिलं बघा. आणि या भागिले 2 येतो त्या बाजूला गेलं की गुणिले 2, म्हणून इथे एस बरोबर 4 × 2 आलेलं आहे. आणि मग एस बरोबर काय येणार, 4 × 2 8 मीटर, म्हणजेच वस्तूचं किती विस्थापन होईल, 8 मीटर एवढे विस्थापन होईल. आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत, धन ऋणाने शून्य कार्य. म्हणजे जेव्हा आपण कार्य करतो त्या कार्याच्या तीन प्रकारचं कार्य होऊ शकतं. कार्य धनही होऊ शकतं, ऋणही होऊ शकतं, शून्यही होऊ शकतं, डिपेंड अपॉन द अँगल बिटवीन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. म्हणजे किती कोण होतो आहे, आता मगाशी तुम्हाला सांगितलं, त्यावर अवलंबून आहे. ज्यावेळेस आता नंबर एक किंवा धन कार्य होईल, बलाची आणि विस्थापनाची दिशा एकच असेल, म्हणजे कोण होणारच नाही, बरोबर ना. बलाची दिशा जी आहे तीच विस्थापनाची दिशा, दोघांची दिशा समान, म्हणजे कोण होतच नाही, बरोबर. आणि त्यावेळेला धन कार्य होणार, बरोबर ना. मग असे तुम्हाला मी पहिलं चित्र दाखवलं आहे की मुलगी बॉक्स ढकलत आहे, आणि बॉक्स ढकलत आहे त्याच दिशेने विस्थापन होत आहे. त्यामुळे सूत्र त्यावेळेला जर आपल्याला कार्य काढायचं असेल तर W = F / S येणार. हां, पण ज्यावेळेला बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा जी आहे ते एकमेकांच्या अगदी बरोबर विरुद्ध असतील, म्हणजे कोण बरोबर 180° असेल, तर केलेलं कार्य ऋण असणार आहे, वस्तूने केलेलं, बरोबर, ऋण कार्य असणार आहे. आणि बल लावले असता विस्थापन जर होतच नाही आहे, वस्तू सरकतच नाही आहे, विस्थापन होत नाही आहे, किंवा बल आणि विस्थापन 90° असेल, तर कार्य शून्य असते. तर कार्य काय असते, शून्य असते. हे कोणावर अवलंबून आहे लक्षात ठेवा, कारण हा जो आहे ह्या ठिकाणी कार्य झालेच नाही, कारण कॉस सूत्र, मूळ सूत्र लक्षात ठेवा. मग असे सूत्र आपण काय सांगितलं, W = Fs × cos θ, नाही का, हे सूत्र तुम्हाला मी सांगितलं. म्हणजे कॉस, जेव्हा बल आणि विस्थापन यांची दिशा प्रत्येक वेळेला सारखी असेल असं नाही ना, आणि त्यामुळे ह्या हे सूत्र तयार झालं आहे. मग हा जो कोण आहे त्याच्या कॉस किमतीवर, आता cos 0 असतं, बरोबर ना, आणि त्यावेळेला मग cos 0 ची किंमत जी आहे त्यावर अवलंबून आहे. मग cos 0 ची किंमत कशी आहे त्यावर अवलंबून आहे, म्हणून जेव्हा cos 0 ची किंमत काय असेल त्याप्रमाणे इथे धन ऋण आणि शून्य कार्य होणार आहे. इथे cos 0 ची किंमत 1, मग cos 0 = 1 असेल तर इथे धन कार्य होणार, हे ना. जर त्याची किंमत -1 असेल तर ऋण कार्य, आणि त्याची किंमत 0 असेल तेव्हा कार्यच होत नाही, शून्य कार्य, बरोबर. म्हणजे ह्या तीन ज्या शक्यता आहेत त्या कोणावर अवलंबून आहेत, कळलं. पाहूया आपण त्यांचे चित्र. हे बघा, धन आणि ऋण कार्य, धन कार्य दाखवलं आहे बघा. फोर्सेस इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे वस्तू खाली पडत आहे आणि गुरुत्वकरणाची दिशासुद्धा खालच्या दिशेला, असं तुम्हाला माहिती आहे. फळ न्यूटनने जो नियम दिला नाही का, की खालच्या दिशेने फळ पडत आहे आणि त्याने लावलेलं, म्हणजे कोणी वस्तूने पृथ्वीने लावलेलं बलसुद्धा खालील दिशेने असतं, मग अशा वेळेला धन कार्य होतं. पण जर तोच तुम्ही जे तेच ॲपल वरच्या दिशेला फेकलं, न्यूटनने काय केलं, तेच ॲपल घेतलं आणि वरच्या दिशेला फेकलं गुरुत्वाकर्षणाचा नियम ठरवताना, तरी ते ॲपल खालील दिशेला आलं पहा, म्हणजे बल लावला वरच्या दिशेला, विस्थापन कुठल्या दिशेला होतं, त्याचं उलट दिशेला होत आहे, अशा वेळेला ऋण कार्य घडून येतं, कळलं ना. ऋण कार्य होतं म्हणजे त्याने लावलेलं बल हे गुरुत्वकरणाची दिशा खालील बाजूला आहे आणि तो वरच्या दिशेने बल लावतो आहे, विस्थापन करतो आहे, अशा वेळेला ऋण कार्य होणार. आणि 0 कार्य कधी होणार, बघा इथे हा माणूस चालतो आहे, पॉर्टर म्हणजे हमाल नाही का, कॅरिंग वेट ऑन द टॉप ऑफ, तो विस्थापन स्वतःचा त्याचं होतो आहे, तो चालतो आहे, फोर्स अप्लाय केलं डोक्यावर त्याने घेतलं आहे, परंतु त्या वस्तूचं विस्थापन होत नाही आहे, कळलं की नाही. आणि दुसरं या ठिकाणी बघा, इथे वस्तू विस्थापन होत आहे तो चालत असल्यामुळे, कारण तो असा अशी त्याची दिशा आहे ना, आणि फोर्स त्याने वरती घेतलं डोक्यावर आहे, म्हणजे इथे 90° कोण होतो आहे, किती कोण होतं आहे या ठिकाणी, 90° कोण आहे, म्हणजे 90° कोण असेल. किंवा हा माणूस बघा, त्याने बॅग उचलली आहे, काय केलं, त्याने बॅग उचलली आहे, वजन लावलं आहे बॅग उचलायला, पण तो उभा आहे एका जागे,
म्हणजे विस्थापन झालंच नाही आहे, म्हणजे शून्य कार्य. आणि इथे 90° आहे बघा, इथे 90° मी सांगितल्यावर बॅग उचलली आहे, वरच्या दिशेने बॅग उचलली आहे, परंतु ह्या दिशेला तो चालला आहे, विस्थापन ह्या दिशेला आहे, बरोबर ना. तर ह्या उदाहरणावरून कळतं आहे की वस्तू जर 90° कोण करत असेल बल आणि विस्थापन ह्यामध्ये, किंवा विस्थापन होतच नसेल बल लावून, तर त्या ठिकाणी शून्य कार्य होतं. अशा प्रकारे आपण आजच्या भागात काय शिकलो, तर कार्य म्हणजे काय ही संकल्पना शिकलो, आणि कार्यबरोबर कार्याचं मोजमाप कसं केलं जातं, कार्यबरोबर बल गुणिले विस्थापन, W=Fs, जर विशिष्ट कोण असेल तर Fs cos थीटा. त्यानंतर कार्याचं एकक शिकलो आपण, MKSमध्ये जूल आणि CGSमध्ये अर्ग. 1 जूल = 10^7 अर्ग हे दोघांमधला संबंध आहे. आणि धन ऋण आणि शून्य कार्य म्हणजे काय याची माहिती आपण घेतलेली आहे. तर आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. मुलांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? नक्कीच पाहिला असेल. काही मुलांनी लॅपटॉपवर पाहिला असेल, काहींनी कॉम्प्युटरवर पाहिला असेल, तर काहींनी मोबाईलवर पाहिला असेल, हो ना. तर व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायचं आहे. काय बरं डिस्क्रिप्शन बॉक्स हे पहा, तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतो आहे या ठिकाणी. त्याबरोबर व्हिडिओच्या खाली बघा, इथे व्हिडिओचं डिटेल्स दिलेले आहेत. BMC VTC मराठी चॅनेलचे नाव, इयत्ता, विषय, कोणत्या पाठाचा व्हिडिओ आहे, आणि त्या बाजूला एक पहा छोटंसं ॲरो आहे, डाउनवर्ड ॲरो आहे ना. आणि इथे खाली BMC VTC मराठी चॅनेलला सबस्क्राईब करण्याबद्दल सुद्धा तुम्हाला सूचना दिलेली आहे. तर हा जो ॲरो आहे तो आपण क्लिक करायचा आहे. तो ॲरो क्लिक केल्यावर काय दिसणार तुम्हाला पाहूया बरं. हे पहा, इथे दिसत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय? तर आपल्या व्हिडिओचं वर्णन, पुन्हा व्हिडिओचं नाव वगैरे दिसेल, आणि त्याखाली तुम्हाला एक लिंक आहे पहा, आपला अभिप्राय, खालील लिंक ओपन करून अवश्य नोंदवावा. तर ह्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक गुगल फॉर्म ओपन होईल. काय बघा फॉर्म आहे? अभिप्राय नोंद करण्यासाठीचा फॉर्म आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरद्वारे निर्माण केलेला हा गुगल फॉर्म आहे. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत, तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे, तसेच त्यावर अजून अनेक प्रश्न आहेत, तुमचं इयत्ता लिहायची आहे, तुम्ही कोणत्या शिक्षकाचा व्हिडिओ पाहिलात, असे अनेक सोपे सोपे प्रश्न आहेत, ते तुम्ही तिथे भरायचे आहेत. आणि तुमचा गुगल फॉर्म पूर्ण प्रश्न भरून झाल्यावर सबमिट करायचा आहे. कळलं बाळानो? ह्या गुगल फॉर्मद्वारे तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवा. तसेच अजून तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे इथे पहा, त्या लिंकच्या खाली काही प्रश्न दिले आहेत. हा व्हिडिओ पाहिलात, आता खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीत लिहा. ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत. हे प्रश्न तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओवर आधारितच असणार आहेत. समजलं का बाळानो तुम्हाला? आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGN व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.